महत्त्वाची बातमी नाशिकमधून समृद्धी नाशिकमध्ये गॅस गिझरमुळे तरुणाचा मृत्यू झालाय. गॅस लीक झाल्यामुळे तरुण गुदमरून ठार झालाय. नाशिकमधील सिडको भागातील घटना असून गॅस गिझरच्या अपघाताची शहरातली ही दुसरी घटना आहे. गॅस लीक झाल्यामुळे तरुण गुदमरून ठार झाल्याची माहिती नाशिकमधून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गॅस गिझरच्या अपघाताची शहरातली ही दुसरी घटना असून नाशिकमध्ये गॅस गिझरमुळे तरुणाचा मृत्यू झालाय. गॅस लीक झाल्यामुळे तरुण गुदमरला आणि यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय. जे लोक घरी गॅस गिझर वापरतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. नाशिकमध्ये गॅस लीक झाल्यामुळे तरुण गुदमरून ठार झालाय. गॅस गिझरचा शहरातला हा काही दिवसांमधला दुसरा बळी आहे. जिमवरून आल्यानंतर तो आंघोळकर होता आणि आंघोळ त्याची झाली होती. त्यांनी टॉवेल वगैरे लावलेला होता असं समजतंय. गुदमरूनच आहे कारण ते वाफ बरीच निघत होती आणि तो गॅस गिझर होता ना तो लीक झाला होता. आणि ती हवा त्याच्या ते सगळं ते गॅस त्याच्या नाकातोंडात गेला असेल आणि त्याच्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. भारत आणि युके यांच्यातली विमान सेवा 8 जानेवारीपासून पुन्हा एकदा सुरू होते. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादित स्वरूपात ही सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली मुंबई बँगलोर हैदराबाद या ठिकाणांवरून ही उड्डाणं होती. नियम पाळून नव वर्षाचं स्वागत करायचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं असतानाही सार्वजनिक ठिकाणी 31st साजरा करताना विना मास्क फिरणाऱ्या 13,179 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या कारवाईत 26,35,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 20 एप्रिलपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला गेलाय. डिसेंबर महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शन झालं असून जीएसटी कलेक्शन 11.6% वाढलंय. तब्बल 1.15 लाख कोटींचा जीएसटी जमा झाला असून दिवाळी आणि काही वस्तूंचे वाढलेले दर यामुळे अधिक जीएसटी जमा झालाय. गेल्या सलग 3 महिन्यामध्ये जीएसटीचं कलेक्शन 1 लाख कोटींच्या पार गेलंय. तर गेल्या 21 महिन्यातली ही सर्वाधिक महसुली वाढ आहे. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरती वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत. 2020 मध्ये 1,06,024 जणांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलंय. अतिवेगाने वाहन चालवल्याच्या सर्वाधिक 41,738 प्रकरणांचा यात समावेश असून मृत्यूचं प्रमाण 40% कमी झालंय. नियम मोडणाऱ्या चालकांकडून 5,67,14,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या म्हणजेच फॉर्म 17 भरून नावनोंदणी करण्यासाठी 11 जानेवारीपासून अर्ज करता येईल आणि ही मुदत 25 जानेवारीपर्यंत असणार आहे. हे अर्ज ऑनलाईनच भरावे लागणार आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती तसंच मूळ कागदपत्र संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जमा करायचे. मध्य रेल्वेने ऑगस्टपासून सुरू केलेल्या देवळाली मुझफ्फरपूर किसान रेल्वेला आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भुसावळला थांबा असणारी पोरबंदर शालिमार पार्सल गाडी देखील 1 एप्रिलपर्यंत धावणार आहे. भुसावळ रेल्वे मंडळातील नाशिक लासलगाव मनमाड जळगाव भुसावळ बराणपूर खंडवा या स्थानकावरती थांबे असणारी देशातील पहिली देवळाली मुझफ्फरपूर ही किसान रेल्वे तसेच तिला जोडली जाणारी सांगोला मनमाड किसान लिंक पार्सल गाडी आता 31 मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. आता लावणी रसिकांसाठी एक गुड न्यूज, ती म्हणजे तब्बल 10 महिन्यानंतर पुण्यामध्ये लावणीचा फड रंगतोय. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माया कुटेगावकर आणि कलावंत अहो नादसकुळा हा अस्सल लावण्यांचा फक्कड कार्यक्रम सादर करतील. कोरोनामुळे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम हे खरंतर बंद होते, मात्र आज दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ढोलकीची थाप आणि घुंगराच्या नादाची जुगलबंदी ही रंगणार आहे. बातमी सोलापुरातून. सोलापुरातील बार्शीमध्ये विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकारी कार्यालयाचा ताबा घेतलाय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे विमा कंपन्यांनी व्यवस्थित पंचनामे केले नाहीत तर काहीच्या शेतीला सुद्धा भेट सुद्धा दिली नाही. मात्र आता विमा कंपन्या पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शेतकऱ्यांना वेगवेगळे कागदपत्र मागून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांवरती केलाय.